नेटवर्क। पहले तो वार्ड नंबर 32 के हमारे जो शाखा प्रमुख है प्रवीण नलावडे यांना मी वाढदिवसात निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मालवणी 32 नंबर ही जे शाखा आहे हा आमचा बाली किल्ला आहे शिवसेनेचा। आणि गणेश भंडारी माजी नगरसेवक आमच्या सोबत आहेत। आता हे फर्स्ट इथे उमेदवार म्हणून आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आणि ही सीट निवडून आणलेली होती त्यावेळी अजित भंडारी साहेबांनी, गणेश भंडारी साहेबांनी। नंतर हा उपक्रम चालू ठेवला आमच्या पक्षांनी आणि इथे आमचीच सीट येत होती। आत्ता पण 2024 ते 2023 जधीही इलेक्शन लागेल इथे आम्ही ही सीट निवडून येणार चांगल्या भरघोस मतांनी। आमचा प्रयत्न आहे, आमची चांगली बांधणी केलेली आहे प्रवीण नलावडेनी, रत्नाकर वाळवेनी, कार्तिक शेट्टी, आमचे गणेश भंडारी साहेब, मोरे साहेब, एक चांगली टीम उभी केली आहे आम्ही इथे आणि चांगलं काम चालू आहे। आमचे प्रिया चव्हाण म्हणून आमची महिला शाखा प्रमुख आहे, सर्वांनी एक चांगली टीम उभी केली आहे आणि चांगल्या लोकांचं काम झालं पाहिजे असं आमचं ध्येय आहे। एकनाथ शिंदे साहेब जसं काम करतायत तोच प्रमाणे आम्ही यांना ऑलरेडी सांगितलं आहे, शाखा प्रमुखांना, पदाधिकाऱ्यांना, की तुम्हाला पण असंच काम करायचं आहे। म्हणजे साहेबांनी जो काम करण्याची एक पद्धत आहे, 20-20 तास काम करतायत साहेब, तोच आपल्याला तोच प्रमाणे काम करायचं आहे। लोक आले आपल्याकडे शाखेमध्ये आले तर त्याचं काम झालं पाहिजे, आपला हा ध्येय असला पाहिजे। शेडच्या भूमिपूजन झालं आहे आणि मी हेच म्हणत होता की तुमच्या या एरिया 32 नंबर शाखेमध्ये जिथे जिथे काम असेल तुम्ही लेटर घ्या, त्यांचं काम होणार, आपण प्रयत्न करू आणि करूनच देणार आपण काम। सगळ्यांना पहिला जय महाराष्ट्र। आपल्या विभाग 2 मधून प्रवीण नलावडे, वार्ड क्रमांक 32 यांचे शाखा प्रमुख प्रवीण नलावडे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी जे हे रक्तदान शिबिरचं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही प्रोग्राम राबवला आहे त्याला लोकांचा छान प्रतिसाद मिळत आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक प्रगतीचे मार्ग आणि नवीन वाटचालीचे ध्येय काय आहे, समाजसेवा म्हणजे काय आहे ह्याच्यावर त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन, म्हणजे ते स्वतः जे करतात त्याच्या मागे आम्ही पावलाला पाऊल टाकायचा प्रयत्न करतोय, यशस्वी व्हायचा प्रयत्न करतोय। एकनाथ शिंदेंचं नाव तळागाळात कसं पोचवायचं ह्याच्यावर आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय। आणि आमचे सगळे शाखा प्रमुख, महिला संघटक विशाखाताई म्हणा, उपविभाग सॉरी विभाग प्रमुख विशाखाताई, लालूबाई, हे सगळे आम्ही एकदम कष्टाने आणि पावलोपावले एक विचाराने आम्ही ही कामं करत चाललेलो आहोत विभाग 2 मध्ये। आणि एकनाथ शिंदेंचं जे कामकाज आहे त्याला आम्ही वरपर्यंत कसं न्यायचं आणि त्यांचं नाव कसं पुढे करायचं ह्याच ध्येयाने आम्ही पुढील वाटचालीसाठी उभे आहोत। मी सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र बोलेल। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं वंदन करून माननीय बाळासाहेब ठाकरे इंदूर बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन आमचे महाराष्ट्राचे लाडके, राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे कार्यक्रम राबवतो आज मलाड विधान विभाग 2 मध्ये विभाग प्रमुख आमचे लालसिंग राजपुरोहित व महिला विभाग प्रमुख विशाखाताई मोर्या, मलाड विधानसभा प्रमुख रत्नाकर वाळवे, मलाड विधानसभा महिला प्रमुख राऊत मॅडम हे मला आज वाढदिवसाला शुभेच्छा देऊन गेले आणि आज वाढदिवसा निमित्त मी आज रक्तदान शिबिर ठेवलं आहे आणि माझं आज रक्तदान शिबिर असून सुद्धा एक मी शेडचं ओपनिंग केलेलं आहे रूम खान नगरमध्ये। मला खूप बरं वाटलं की जेणेकरून माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे कार्यक्रम चांगले होत आहेत, तसंच संध्याकाळी 7 वाजता गुणगौरव कार्यक्रम घेतलेला आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत तर लॅपटॉप, टॅब, वह्या वाटप, पुस्तक वाटप गुण करण्यात आलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा भेटतील, सगळे सोयस्कर भेटेल असे आमच्या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आज 20-20 तास काम करत आहेत, तसंच आम्ही 20 तास तर नाही करू शकत पण आम्ही नक्की त्यांना खांद्याला खांदा देऊन आम्ही काम करण्यात यशस्वी ठरवू हेच माझ्या अडचणीमध्ये मी सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।